बातमी पुण्यातून आहे। जरांगेंच्या संदर्भात पुण्यामध्ये मनोज जरांगे यांची शांतता रॅली असणार आहे। डेक्कन येथे ही शांतता रॅली असेल आणि सभा देखील असणार आहे। मराठा आरक्षणासाठी या शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मनोज जरांगे हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि आज ते पुण्यामध्ये आहेत आणि पुण्यामध्ये शांतता रॅलीचं आयोजन तसेच सभेचं आयोजन तिथे करण्यात आलेलं आहे। मराठा आरक्षणासाठी ही शांतता रॅली पुण्यामध्ये असणार आहे। मनोज जरांगे हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि यावेळी शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत। रोहन, आज मनोज जरांगे हे पुण्यामध्ये आहेत, शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, कशी कुठपर्यंत आलेली आहे तयारी आणि मनोज जरांगे साधारण किती वाजता पोहोचतील? अगदी बरोबर आहे, साधारणतः 2 वाजेपर्यंत मनोज जरांगे पाटील हे पुण्यामध्ये साताऱ्याहून येतील। साताऱ्याहून मनोज जरांगे हे पुण्यामध्ये येतात आणि पुण्यामधून ही शांतता रॅली जी आहे ती निघणार आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जय्यत तयारी जी आहे ती या सगळ्या आयोजकांकडून या डेक्कन भागाच्या परिसरामध्ये केलेली पाहायला मिळते। साधारणतः 2 ते 2.5 लाख पुणेकर नागरिक आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येणारे नागरिक या संपूर्ण रॅलीमध्ये सहभागी होतील असे चित्र जे आहेत ते सध्या निर्माण झालेलं आहे, सांगण्यात देखील येत आहे तशा प्रकारची माहिती। परंतु सध्याच्या घडीला जी आहे ती ही संपूर्ण तयारी अखंड मराठा समाजाच्या वतीने जी आहे ती पूर्ण झालेली पाहायला मिळते। सगळ्यात मोठं चॅलेंज जे असणार आहे ते पुणे पोलिसांना असणार आहे, कारण का मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये या रॅलीच्या वेळी होऊ शकते, त्यामुळे ही संपूर्ण पोलीस यंत्रणा जी आहे ती सध्याच्या घडीला सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। कारण का अगदी मध्यवर्ती भागातून ही रॅली निघणार आहे, म्हणजे कारजबागेपासून ही रॅली सुरू होणार आहे आणि बाजीराव रोडवरून शनिवारवाड्याहून SSPMSच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जेम रोड मार्गे डेक्कनच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ही संपूर्ण रॅली पोहोचणार आहे आणि खंडोजी बाबा चौकामध्ये डेक्कनच्या जी आहे ती या ठिकाणी मोठी सभा जी आहे ती पार पडणार आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस यंत्रणा जी आहे ती या सगळ्या परिस्थितीला तोंड द्यायला जी आहे ती आता सज्ज झालेली पाहायला मिळते। तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरांगे पाटील नेमकं या पुण्याच्या सभेतून काय बोलणार, काय मार्गदर्शन करणार हा प्रश्न जो आहे तो सध्या पडलेला पाहायला मिळतो। कारण का मागील काही दिवसांपासून सातत्याने राजकीय भाष्य जे आहे ते जरांगे पाटील करत आहेत। काल देखील 113 आमदारांना पारणार अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते जरांगे पाटलांनी केलेलं पाहायला मिळालं, त्यामुळे पुण्याच्या सभेमधून मराठा समाजाला नेमकं मार्गदर्शन जरांगे पाटील काय करणार, आरक्षणाची नेमकी काय भूमिका मांडणार आणि कोणाला टार्गेट जरांगेंना या पुण्याच्या सभेतून केलं जाणार, कारण का काल देखील महाजनांवरती प्रति हल्ला जो आहे तो या ठिकाणी केलेला जरांगेंनी पाहायला मिळाला होता। महाजनांसह 113 आमदारांना घरी बसवणार अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते जरांगेंनी केलेलं होतं, त्यामुळे पुण्याच्या या सगळ्या जरांगेंच्या सभेतून नेमकं त्यांच्या निशाण्यावरती कोण असणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे। त्यामुळे रोहन या संदर्भातली वेळोवेळी माहिती घेतच राहू, तुर्तास धन्यवाद। तर मनोज जरांगेंचा 13 तारखेला नाशिक दौरा असणार आहे। गावागावामध्ये शांतता रॅलीचे फलक लागलेत। येत्या 13 तारखेला जरांगे नाशिकमध्ये असणार आहेत। नाशिक जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव, मालेगाव भागामध्ये मोठ्या प्रमाणावर फलक लावण्याची कामं सुरू आहेत आणि सध्या गावागावामध्ये बैठका देखील घेण्यात येत आहेत। मराठा समाजाने मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहावं असं आवाहन देखील नांदगाव तालुका मराठा समाजातर्फे, मराठा महासंघातर्फे करण्यात आलेलं आहे। तर मनोज जरांगे यांच्या संदर्भातच पुढची बातमी आहे। महाजन धनंजय मुंडे यांना पाडणार असल्याची भीमगर्जना मनोज जरांगे यांनी केलेली आहे। महाजन धनंजय मुंडे यांना पाडणार असल्याची भीमगर्जना ही मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आलेली आहे। नाव जरांगेंचं राजकारण उद्धव आणि पवारांचं राज ठाकरे यांनी उद्धव आणि शरद पवार यांच्यावरती हल्लाबोल केलाय। काल संभाजीनगरमधून राज ठाकरे हे बोलत होते आणि बोलत असताना त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात देखील वक्तव्य केलंय। यावेळी बोलत असताना जरांगेंचं नाव पुढे करून राजकारण केलं जातंय असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। शिवाय उद्धव ठाकरे आणि पवार यांच्यावरती त्यांनी हल्लाबोल केलेला आहे। जातीचं राजकारण करून माथी फोडण्याचं काम केलं जातं असं देखील राज ठाकरे म्हणालेत।
फक्त आपल्याकडे जातीचं राजकारण केलं जातं आणि त्या जातीच्या राजकारणामधून माती भडकवली जातात. आत्ताची साधी गोष्ट सांगतो, हा माझा संपूर्ण दौरा, या संपूर्ण दौऱ्यामध्ये जरांगे पाटलांचा काही संबंध नव्हता, त्यांचा विषय पण नव्हता, पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत जे मला मराठवाड्यामध्ये दिसतंय. माजी आमदार आसिफ शेख यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का हा सवाल उपस्थित होतो. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेख यांची भेट घेणार आहेत. आसिफ शेख यांनी राष्ट्रपतीचा राजीनामा दिलेला आहे. आसिफ शेख हे मालेगावचे माजी आमदार आहेत. ते आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील का हा सवाल उपस्थित होतोय. मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी राष्ट्रपतीचा राजीनामा दिलेला आहे. ते अपक्ष निवडणूक लढणार असं त्यांनी सांगितलंय. गेल्या 2 दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. रविवारी अजित पवार चांदवड येथील महिला मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर ते माजी आमदार आसिफ शेख यांची भेट देखील घेणार आहेत. त्यामुळे माजी आमदार आसिफ शेख हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. जयंत पाटील साहब को ये जिला लेटर के जरिए एक राय से हम लोग भेज रहे हैं और जिस अंदाज से हम लोगों ने अभी तक की लड़ाई असेंबली की तैयारी की है इंशाल्लाह बेहतरीन अंदाज में हमारे कार्यकर्ताओं को हमारे वर्करों को हमारे उदेदारान को साथ में लेकर हम लोग इंशाल्लाह असेंबली का चुनाव इत्मीनान से और कामयाबी के साथ लड़ने की हमारी कोशिश होगी.